ती भवानी
पात्र निघालं बरं या होत काय हा आली आली आणि माझी कधीपासून सुद्धा या गोष्टी
तुम्हाला काय सांगू मी लिहिलो तुम्ही काय सांगू तुम्हाला काय सांगू काय तर माझ्या फुल काय केलं मी त्याने सकाळी सकाळी लावलं ना का मला फुल काही काय म्हणजे आणि घेऊन गेला ना घेऊन गेल्या एका बंद खोलीत बंद खोलीत गेल्यानंतर त्यांनी काय केलं काय काय तो तुमच्या एसीच्या दिशी तो लावला ना मग लावल्यावर माझं खालून ओढून मी सगळी गाळ पडलेलं आणि ते एवढ्यावर थांबलेला आहे तो काय सांगतो तुम्हाला ते थांबलेला आहे त्यांनी मला खुर्चीत बसवलं खुर्चीत बसवल्यानंतर ती खुली चिकडी अशी बाई आली काय सांगते धावल्या करून ती आली तिच्या हातात इकडे रशी रशी मी म्हटलं आज माझा फुल आली घात केली म्हणजे मला वाटलं फास्ट लावतात की काय माझ्या मुला मावशी काही काही काय म्हणजे हल्ली फुलांना भातारी दिले असं मला वाटलं तसं न करता तिनं मला खुर्चीत बसवलं आणि पोरी काय सांगू काय तो तिनं माझी तासपास तासली लागतो भोई आणि एवढं केल्यानंतर परत गेले रूप मध्ये एवढं घडी लग्न बाकी मी म्हटलं आता माती करतात की काय पाहिजे त्याने मला धरलं आणि ती माती माझ्या तोंडावर थापली ना मला दिसेल असं झालं दिसेल असं झालं म्हणजे मी पाळायला पडे आता दरवाजा बंद असल्यामुळे म्हातारी मी तुटून पडलं आणि एवढं झाल्यानंतर तिने ती माती घेतली ना आणि मी काय आरशात बघितले काय सांगू मिळेल एकदम छाप झालेलं त्याच्यात काय सांगते का जाताना मला या रिक्षा समोर होत नवीन पाखरू पडलं बघे खाली बघे पाखरू कुठे पाखरू मला नंतर कळलं काय मला काहीतरी केलं म्हणून हे मला पाखरू बोलतायत आणि घरी गेले घरी गेले आणि माझ्या ह्यांनी अजिबात ओळखलंच नाही जात मावशी हे म्हणजे कोण ग आता हे पण तुम्हाला माहित नाही आता हे म्हणजे माझे पती माझे तुम्हाला हल्लीच्या मुलीला कळणारच नाही ना का ग तुमचा कसा आहे माझा तो बापू माझा तो पप्पी माझा तो पिल्लू माझा तो सोनू नवऱ्याला पती तुम्ही आधाराला हात मारताय आमचं कसं नाही म्हणतात डोक्यावर पद आणि नवऱ्याचा आदर या दोन गोष्टी आजपर्यंत आम्ही जपत आलो आहे मग घेतलं काही सांगितलं पाहिजे नाहीतर बाजाराला विक्री कशी करणार सांगायलाच पाहिजे सांगितल्याशिवाय लोकांना कळणार आहे का आपण दूर सगळ्यात मुली विकत जाऊ नको थोडस तुपण माझ्यासारखं होशील मावशी तुझ्यात तू खाऊन जाणं झालंस पण मी काय म्हणते मी खूप खाते खाते माझी तब्येत नसू दे काम करते ना सुना घरी त्यांची सगळ्यांची मी कपडे धुते कपडे जाऊ नको दीडशे मशीन तर शेन काढते मी सांगून पटणार नाही तुम्हाला पण घ्या एक सुंदर असा माल घेतलाय मावशी काय घेतलाय आता साबुदाण्याचा वडा तो पण दही टाकून काय सांगते पण त्याचा काय उपयोग हा तर हल्ली महिलांना खूप उपयोग त्याचा कसा काय एक
दिवस तुटत नाही महिलांचा उपवासाशिवाय. आता देव कोण विचार करतात माझाच उपवास आहे काय नाही, माझाच उपवास आहे काय नाही, जितकं आहेत पण आज मी जाऊ का उद्या तू जाऊ. त्याच्यामुळे महिलांच्या उपवासासाठी मी साबुदाण्याचं म्हणायचं कसं आहे, महिला सकाळपासून उपवास धरतात, दुपारपर्यंत साबुदाण्याचे वडे चार पाच खाणार पण उपवास धरणार. आणि संध्याकाळ झाली एकदा का आठवड्या पुरवाटायला लागली की भेटल ना त्याच्यावर आठवतं, भेटत त्याच्यावर आठवतं. मग तो सासू असू दे नाहीतर सासरा असू दे नाही तो नवरा असू दे. मला एवढंच म्हणायचं की तुम्ही उपवास धरा, जास्त धरा, सात दिवस आहेत आठवड्याचे, तुम्ही आठ दिवस धरा. कोण विचारणार आहे तुम्हाला, पण घरामध्ये सुख शांती आणि समाधान असेल ना तर त्या उपवासाचा फायदा ते पण करायचं. म्हणून मी उपवास धरते. त्याच्यामुळे देवान आहे ना प्रश्न पडत नाही, आज I'm not afraid.
डॉक्टर खाडे पशुवैद्यकीय यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच निवास पांचा यांच्याकडून गौरवसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. केदारनाथ नाट्य मंडळ सावंत घोडेकर यांच्या धन्यवाद. अरे काय रे काय रे काय कुठे म्हणजे कुणाशी आलो मिरच्या बांधायला अमावश्याला. माझी आई बोल लई लपते मला.
मागच्या मोठ्याने तो मला झपटवला नव्हती ना झाडा काय साधा सुद्धा झपटवला नव्हती झपटवला नाही कोण मारा झपटवायचा मला झपटवायला काय झालं दिवस कंटाळा आलेला ना बघत ती अमोशा गावची तुमची मी नाटक केलं म्हटलं 2 दिवस आराम भेटेल म्हणून मी एवढं खुद्दाम केलं काय कुणीतरी झपटला नाही मला हा दिसतोय मला तो दिसतोय कोणी तरी 4 दिवस आराम तरी भेटला म्हणजे ही आयडिया केली ही आयडिया केली पण चुलीत गेली ना माझ्या आयशीने एवढं मनावर घेतलं ना आता प्रत्येक अमोशाला हा बघ लिंबा मिरच्या भाजी तो हालो अण्णा घेऊन मला फिरतोय आता नाही कुणी चालणार पण नाही तो फोटो पडल्यासारखं होईल नाही का बरोबर नाही तर तो घालतो पण हे म्हणजे अरे पूर्वी लोक का घालायचे सायकल अरे पूर्वी लोक सायकलला बांधायचे तर मी ना आता फटफट्याला बांधून गेलो उगाच आपला अरे सायकलला लोक का बांधायचे का बांधायचे आता सायकलवरनं जाणारा माणूस लांब पल्ल्याला निघाला समजा सायकलने जाता जाता मधीच त्याला ताण लागली पाण्याचा कुठंच पत्ता नसेल म्हणून तो माणूस काय मुलं लागते म्हणून तर काय करायचं लिंबू सायकलला अडकवून जायचं तुझ्या मधीच ताण लागली आता लिंबू कापायचा तोंडात पिळायचा तेवढी ताण भागायची म्हणून लिंबू वाजायचं मला माहिती आहे ना तुला सर्व माहिती आहे अरे मग ही मिरची पण फायद्याची नव्हती लांब पडल्याला जाणारा माणूस सायकल चालून चालून थांबला त्याला भूक लागली आता भाकरी तेवढी न्याला नाही भाजी कुठं भेटत नाही तर करील काय म्हणून तर सायकलला मिरच्या अडकवायची मधीच भूक लागली 4-5 मिरच्या खेचल्या अरे अरे भाकरी खाल्ली मागणं मिरची लावली तर काय टेस्ट मागणं मध्ये भाकरीच्या मागणं खाल्ल्या काय विचारू नका पहिला हा खेचा करायचे म्हणून हे मिरची वाटी ठीक आहे लिंबू मिरचीच झालं आणि बिब्बा कशासाठी बिब्बा बिब्बा येडे टेकायला अरे आता सायकलने जाणारा माणूस आहे चुकून माकून त्याच एसकिटन झाला अरे एसकिटन नाही होत का एसकिटन मला इंग्लिश येत नाही काय शिकवतो तू मला इंग्लिश येत नाही अरे इंग्रज जेव्हा भारतात परत गेले ना तेव्हा माझ्या डोक्यावर हात ठेवून गेले तू इंग्लिश येत नाही मला तो काय झाला ना आणि सायकलवरनं जाणाऱ्या माणसाला कुठे लागणार सांग पडल्यावर पळायला लागणार पाय बी कापला ना बिब्बाचा कापायचा आणि टेकलाच ना जाग्यावर चकंबरी झाली पाहिजे म्हणून तेव्हा सायकलला बांधून जायची पण आपल्या लोकांना काय आली वाटत ह बांधलं की माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट होणार असं असत काय कुठं असं असत ना तर लिंबावाला सावकार झाला असतं लिंबा इकडे घ्यायला मेलं असत काय लिहिलेलं आहे पुरी नजर वाले तेरा मोह काला माणसाची नजरच वाटते त्याला हा लिंबू काय करणार मेल्याची ह्यांची तोंडा वाटत ह्या लिंबूला तो देऊन टाकतो माझ्या आडायला समजवील कोण आता समजायचं तर मी तोटा उपडलं म्हणजे कसं आहे आपल्या जर ताकदीवर विश्वास असेल ना तर लिंबाचं काही काम नाही आपण माणूस आहे ना उगाच मनात घाबरतो आणि हा लिंबा बिंबा उगाच आपल्या भक्तांना करत लिंबा त्याला टाचण्या टोच हे कर त्याच्यावर फिरव असं फिरवून फिरवून जर झालं असतं ना तर त्यांची पोरा डॉक्टर सुद्धा गेली नसती आमच्या पोराला लिंबू टोचणार आणि ह्याच्या पोराला इंजेक्शन म्हणून मी घातलंय लोकांना आता आम्ही सांगितलं याला टाकणी टोचू नका एकदा पिया त्याच्यानं ताकद घे मरू दे तू आम्हाला कशाला बोलवलं कशाला बोलवलं एवढं सगळं ऐकून तू भगत व्हायचा तू कशाला बोलवलं माहितीच नाही आता सांगितलं तेव्हा मी माहिती पडेल काय कृष्णदेवाचं आपल्याला कामगिरी आहे कसली कामगिरी कसली कामगिरी म्हणजे 16 सहस्र 108 रुपिका हाट माट करून मोठ्या गंधाने यमुनेचा घाट चढत आहे त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे अडवायचा त्यांना तुला दुसरं काय आयुष्य देऊन जमलं त्याला ह्याच्या वाटा अडव त्याच्या वाटा अडव तिथं बांधा तिथं बांधा अडवायचा त्या बायकांना कसा मेले अडव करतोस
मग काय करायचं? अरे अडवायचं तर पाणी अडव, लोकांना याचा फायदा होईल, बायका तिथे अडवून काय होणार आहे? तसं काही नाही, अरे कृष्ण देवांचं काम आहे आपल्या. देवांचं काम? हा देवानी सांगितली नाही. अरे गोकुळातलं दैदूत मथुरेला जाऊ द्यायचं नाही. हा नाही ते असा. हा तुम्ही गवळले नाही कुठं? आल्या कुठून जाणार कुठे एवढंच ना. आता मी ओळखतो तिला. आणि काय
काम करून यायचंय. काय सांगितलं कामगिरी? अरे विचारलं ना दाऊ, विचार
म्हणजे काय सांगितलं का त्याने? मराठी मध्ये नाही, तुला इंग्लिश मध्ये सांगतो. इंग्लिश मध्ये सांगतो याला काय? इंग्लिश मध्ये हो ठीक आहे सांग. त्याच्याशिवाय आलं का मी? अनलेशनल बनू बस काय आपण नाही ते
बरोबर आहेस ना, कायदा ना सांगतो ना, ठीक आहे देवाच्या हुकमाने आमच्या कायद्यानं या ठिकाणी थोडा वेळ तरी बसावं लागेल तुला, ठीक आहे?
बसून घेते. ठीक आहे म्हणजे बसायला लागते पण तुमच्या हुकमाने नाही. आम्ही दबले म्हणून बसून घेतो. तुला माहित ना कशा लावणी थोडी लावण्या हा शुद्ध मराठी शब्द. मी म्हटलं लावण्या समजायची आहे. आता गवळणी सगळ्या व्यवस्थित बसल्यात का ते बघू नये. होय नाही ते एखादी उभी राहायची आणि काम आपला पूर्ण दिसायचा. किती आहे ती आपण बघू नये. आपला जन्माचा